आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. विटा शहरातील बस स्थानक सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठे व भरपूर मोठे मैदान असणारे एकमेव सहसुविधासह उपलब्ध असणारे विटा बस स्थानक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. येणारा प्रवासी हा येतो जातो बस स्थानक तिथे, पण विटा बस स्थानकातील काही ठिकाणी पार्किंगची सोय केली असताना त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात नाहीत. मागील बाजूने प्रवासी बस स्थानकामध्ये प्रवेश करतात आणि वाटेतच दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्किंग करतात. हे संबंधित बस स्थानक अधिकारी यांना कसे दिसत नाही असा सवाल प्रवाशातून उपस्थित होत आहे. नो पार्किंग ठिकाणी अथवा बस स्थानक परिसरामध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकातून आणि प्रवाशातून जोर धरू लागली आहे. नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिराज शिकलगार.